तर नमस्कार मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी मित्रांना माझा राम राम। तर मित्रांनो, आज आपण दशरथ घासाविषयी परत एक व्हिडिओ बनवतोय। दशरथ घासाविषयी आपण अनेक व्हिडिओ वेगवेगळे बनवलेले आहेत, पण आजचा व्हिडिओ दशरथ घासाचा आहे, हिवाळ्या संबंधित। तर बऱ्याच लोकांच्या शंका सुशंका होत्या, कमेंट होत्या, वाचल्या होत्या। मी सध्या लॉकडाऊन पिरियड चालू आहे, सगळे फ्री आहेत, तर त्यामुळेच म्हटलं तर एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवावा। जर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, आणि असेच चारा संबंधित मी व्हिडिओ बनवतो असतो। असेच नवनवीन व्हिडिओ तर तुम्हाला बघायचे असतील तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनला हिट करा, जेणेकरून काय होईल तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। चला तर मित्रांनो आपला व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपला आजचा विषय असा आहे की दशरथ घासाची लागवड पेरणी कधी केली जाते आणि केव्हा केली पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, मी शक्यतो माझे व्हिडिओच असे असतात की मी स्वतः थोडंसं प्रॅक्टिकली मी स्वतः अनुभव घेत असतो आणि तरच मी इतरांना सांगतो, तुम्हाला सांगतो। कारण की सपोज म्हणजे कसं पाहिजे, कारण एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे, मी काय फार ज्ञानी आहे हे पण मी म्हणत नाही, पण माझ्याच्याने म्हणजे मी थोडक्यात जे थोडंसं अनुभवलं आहे, प्रॅक्टिकली जे अनुभवलं आहे, जे मला अनुभव आले, त्या अनुभवातून थोडासा विचार करून विनिमय करून मी तुमच्यासंग थोडक्यात माझं मत मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे। तर मुख्य विषयावर येऊया। तर विषय असा होता की दशरथ घासाची लागवड कधी करावी आणि केव्हा करावी। तर मी तुम्हाला सांगू शकतो जे आधी बोललो त्याच्याच विषयानुसार की दशरथ घासाची लागवड माझ्या मते 12 महिन्यात तुम्ही कधीही करू शकता। असेच तुम्ही यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ बघितले असतील, तर त्यामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे मत येते। कोणी म्हणतं थंडीच्या दिवसामध्ये दशरथ घासाची लागवड येत नाही, दशरथ घासाची लागवड तुम्ही पानकाळा आणि उन्हाळा ह्या दोन ऋतूमध्येच करू शकता। तर नाही मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल दशरथ घासाची लागवड 12 महिन्यात तुम्ही कधीही करू शकता। कारण की थंडीच्या दिवसामध्ये ऑक्टोबरपासून मी भरपूर बियाण्याचा विक्री केलेली आहे, सेल केलेला आहे, त्याच्या एक त्याच्या निष्कर्षावरून हा अभ्यास थोडासा मी केलेला आहे। कारण की थोडक्यात मी 500 कस्टमरला बियाणे पोहोचवले, तर मी काय केलेलं आहे, आता सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण फ्री आहोत, तर मी त्यांचा रेफरन्स घेतलेला आहे। थोडक्यात सहज बसल्या बसल्या आपण त्यांना कॉल करायचे की तुम्हाला मी दशरथ घासाचे बियाणे तुम्ही माझ्याकडून ऑर्डर केले होते आणि भरपूर थंडीच्या पिरियडमध्ये ते तुम्ही ऑर्डर केले होते, तर तुमचा रिस्पॉन्स सांगा बुवा की थंडीच्या दिवसामध्ये दशरथ घास बियाणे उगवते का नाही उगवते। तर मग कुणाचंच म्हणणं असं काही नाही आलं, कुणी म्हणलंय बुवा थोडा स्लो चालला असं चाललं की मी बियाणे देते, वेळेसच तुम्हाला म्हणलो होतो हिवाळ्यामध्ये दशरथ घासाची लागवड तुम्ही करू शकता, पण दशरथ घास तुम्हाला 2-4 महिने रिस्पॉन्स म्हणाव असा देणार नाही। कारण की थंडीच्या दिवसामध्ये दशरथ घासाची वाढी एकदम स्लो प्रमाणात होती। तर मग कसं होतं, सपोज की एखाद्या शेतकऱ्याकडे 10-5 गुंठे क्षेत्र पडू नये, मग त्यांनी काय केले थंडीच्या दिवसामध्ये दशरथ घास टाकला, मग 2-3 महिने मग तुमचं मन नाराज राहिलं की काय यार मी दशरथ घास बोलावलाय, चांगला आला नाही, व्यवस्थित उगला नाही। पण ज्यावेळेस तुमचा थंडीचा कालावधी जानेवारी संपून फेब्रुवारी एंडिंग होईल, तिथून पुढं जसं ऊन राहील, कितीही टेम्परेचर असू द्या, दशरथ घास इतका हिरवाची आणि हिरवागारच असतो। तर हा मुख्य कारण म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये दशरथ घासाची लागवड तुम्ही बिनधास्त करू शकता। आणि थोड्याफार मित्रांना अडचणी पण आल्यात, त्या अडचणीचे कारणं पण आपण शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर काही शेतकरी मित्र काय करतात की सर आम्हाला बियाणे पाहिजे, ठीक आहे बियाणे घेतले, पण विषय कसा राहतो, तुम्ही आम्हाला कॉल करता, ऑर्डर देता, ऑर्डर करून बियाणे तुम्ही मागवता, तर कधी कधी घाई गडबडीत कामाच्या व्यापाने म्हणा कशाने म्हणा जर काय होतं, माझं पण सांगणं किंवा ज्याच्याकडून तुम्ही दशरथ घासाचे बियाणे घेता त्यांचं पण सांगणं तुम्हाला विसरून जातं की दशरथ घास बियाणं मग तुम्ही आणलं आहे, तुम्ही काय करता, आपण आपला रेग्युलर जो मेथी घास असतो त्या मेथी घासप्रमाणे त्याची लागवड करून टाकता। पण सर्वप्रथम आपल्याला दशरथ घास बियाण्यावर प्रक्रिया करायची आहे, जर प्रक्रिया जर केली तरच दशरथ घास 100% जर्मिनेशन होऊन तो उगन पावतो। तर दशरथ घासावर जर प्रक्रिया जर केली नाही तर दशरथ घास उगणार नाही, हे पण 100% तेवढंच सत्य आहे। त्याच्यामुळं थोडंसं अजून पण सांगतो, कुठून मी दशरथ घासाचं बियाणं बोलवलं तर दशरथ घास बियाण्यावरती प्रक्रिया करा। जर तुम्हाला जर माहिती नसेल दशरथ घासावर प्रक्रिया कशी करतात, मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये काय करतो त्याचं लिंक देतो, दशरथ घास टाकायचा कसा आणि दशरथ घास बीजावर प्रक्रिया कशी करायची, हे दोन्ही पण व्हिडिओ मी तुम्हाला
खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतो, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। आणि हा व्हिडिओ संपला की व्हिडिओच्या एंड स्क्रीनवरती पण मी दोन आयकॉन मध्ये हे दोन व्हिडिओ टाकून देतो, तिथे पण टच करून तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता। कारण की हे अनिवार्य आहे, दशरथ घास बियाण्यावर प्रक्रिया करणे अनिवार्य आहे। पण ही कशी करायची, काय करायची, हे जर तुम्हाला माहीत नसेल, बहुतांश शेतकऱ्याला माहीत आहे, पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी त्यांची मी टाकून ठेवतो, म्हणजे त्यांना अवघड जाणार नाही, ह्या गोष्टी सोप्या होतील। तर मुद्दा हाच होता की दशरथ घासाची लागवड कधी करावी, कशी करावी, काय करावी, हे तर तुम्ही बघाच। पण फक्त मेन मुद्दा आपला असा की दशरथ घासाची लागवड 12 महिने तुम्ही करू शकता। दशरथ घासाची लागवड 12 महिन्यात तुम्ही कधीही करा। आजचा हा व्हिडिओ मी बनवतोय 29 एप्रिल 2020, म्हणजे 2-3 दिवसांनी मे लागणार आहे। मी पण पूर्ण 1 एकर क्षेत्र दशरथ घासाची लागवड फुल टेम्परेचर मे महिन्यामध्ये करतोय, आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीत करतोय। आता जे सुरुवातीला आपण दशरथ घास लागवड केली होती बऱ्याच बारे आपण, तर ती मेथी घासावणी 5 फुटी आपण जी सारा म्हणतो फट्टा, त्या फट्ट्यामध्ये केली होती। तर आता आपण काय करणार आहे, दशरथ घासाला आता 3 फूट सरी पाडलेली आहे, आणि 3 फूट सरीमध्ये आपण टोपण पद्धतीनं दशरथ घास करणार आहे। तर मग तो पण व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल, मी जो नवीन दशरथ घास टोपण पद्धतीनं सरी पद्धतीनं करणार आहे तो व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा असेल, तर मग तोपर्यंत तुम्ही काय करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा। म्हणजे काय होईल, मी जे नवीन असे शेती संबंधित व्हिडिओ, शीत निगडीत व्हिडिओ, चाऱ्याचे म्हणा कशाचे म्हणा व्हिडिओ बनवत असतो, मग ते काय होईल तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल, आणि नवीन नवीन येणारे माझे व्हिडिओ तुम्ही सर्व बघू शकता। तर ठीक आहे मित्रांनो, तर हा थोडासा तुम्हाला एक प्रूफ म्हणून, कारण की काही शेतकरी मित्रांना कसं वाटतं बुवा ठीक आहे यांचं सांगायचं काम आहे, ठीक आहे। तर ज्या शेतकरी मित्रांना असं वाटत असेल की दशरथ घासाची लागवड हिवाळ्यामध्ये होत नाही, मी तुम्हाला 100 काय 200 काय 500 ही लोकांचे नंबर देतो, तुम्ही पर्सनली मला फोन करा। ज्याला अडचण म्हणजे ज्याचं म्हणणं असेलच बघा थंडीच्या दिवसामध्ये दशरथ घासाची लागवड होत नाही, मी तुम्हाला 500 लोकांचे फोन नंबर देतो, माझ्या लिस्टमध्ये रेकॉर्डमध्ये मेंटेन आहे। हिवाळ्याच्या थंडीच्या काळामध्ये मी त्यांना बियाणे विक्री केली, त्यांचे नंबर मी देतो, तुम्ही स्वतः पर्सनली त्यांना कॉल करून सर्व माहिती विचारू शकता। आणि तोपर्यंत आता काय करू, असेच मी एका कस्टमरला, आमचे साखरे पाटील आहेत नाशिकचे, त्यांना मी एसटीच्या सहाय्याने सुरुवातीला 2.5 किलो दशरथ घासाचे बियाणे पाठवले होते, त्याच्यानंतर पण त्यांनी त्यांच्या मित्रांसाठी खूप बियाणे ऑर्डर करून घेतले होते। आणि असंच लॉकडाऊनच्या काळामध्ये सहज बसल्या बसल्या एक रिस्पॉन्स म्हणून मी त्यांना कॉल केला, भरपूर शेतकऱ्यांना तसा कॉल केलेला आहे मी, सगळ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे। थंडीच्या दिवसामधले घास टाकलेला, पण तेवढ्या 2-3 महिने थोडी नाराजी असते फक्त, मग ते थंडीचा काळ निघून गेला का ती नाराजी पण संपून जाते। पण सपोज काय होतं, तोपर्यंत म्हणजे तुम्ही उन्हाळा यायचा आणि मग ते दशरथ घास टाकायचा, मग तिथून पुढं 2-2.5 महिने तो जनावराला खायला यायचा, पण तोपर्यंत तुमचा रेडी होतोय सेटअप, ठीक आहे। मग असंच मी त्यांना कॉल केला आणि मग ते काय आमचं बोलणं झालं ते तुम्ही थोडीशी कॉल रेकॉर्डिंग तुम्हीच ऐका। तोपर्यंत तुम्ही आपला फोन ऐका, तोपर्यंत मी शेतात फेरफटका मारत राहतो। हॅलो, नमस्कार साखरे पाटील। नमस्कार नमस्कार, बोला। काय नाही, मला दशरथ घास बियाणं दिलं होतं, कस काय रिझल्ट रिझल्ट काही आहे का? हा मस्त मस्त सर, बरं का, चांगला आला। नाही काय नाही, थंडीच्या दिवसामध्ये दिलं होतं, कारण की बरेचसे लोकांचं असं म्हणणं आहे की थंडीच्या दिवसामध्ये दशरथ घास सक्सेस नाही, म्हणून तुम्हाला थंडीच्या दिवसात दिलं होतं मी। हो हो बरोबर बरोबर, नाही सक्सेस नाही, कसं आहे तो टाकला ना की तो आरामशीर येतो हा थंडीच्या दिवसात, पण निघतो पुरेपूर। हा मी तेच म्हणलं, काय नाही फीडबॅक रिझल्ट आहे, हा फीडबॅक घेत होतो। तर आपण फुल थंडीच्या दिवसामध्येच लावलं होतं तुम्हाला, फुल 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 थंडीत टाकला होता आपण। हा मग थंडीच्या दिवसात काय अडचण काहीच नाही, काहीच नाही, मी गायला बी बरोबर आला, फक्त त्याची वाढ जी झाली ना, तुम्ही पहिले सांगितलं होतं थंडीच्या दिवसात कमी वाढ होती, बियाणं देते वेळेस सांगितलं होतं थंडीच्या दिवसामध्ये तुमचे जे 2-3 महिने असे वेस्ट जातील, तोपर्यंत सेटिंग लागून जाईल, पण थंडीच्या दिवसात घास येतो। बरोबर बरोबर, काय नाही फीडबॅक त्याच पद्धतीने आलं ते, हा हा त्या पद्धतीने आलं विना, आता मस्त वाढ झाली त्याची, आता मस्त कमरेला लागलाय। हो का, हो हो ठीक आहे, काय नाही चालेल, एकदम मस्त आले सगळे, ते दोघा तिघ आहे ना टाकले ना आपले भाऊ आहे ना, हा हा त्यांचे पण मस्त आलाय, ठीक आहे चालतंय, काय व्यवस्थित आला मस्त।
ठीक आहे बाकी काय म्हणता अजून? बाकी काय नाही सर, केलं होतं तेच फीडबॅक घेण्यासाठी. अच्छा अच्छा अच्छा, नाही मस्त आहे. ठीक आहे सर. अच्छा रिझल्ट नसता आलं मी तुम्हाला कॉल केला असता सर, का हो असं झालंय? बरोबर. 1000 रुपयाचं बियाणं आपलं वाया गेलं, म्हणजे अनुभव भेटतो ना माणसाला, बोलल्यानंतर आयडिया मिळती. बरोबर आहे, बरोबर. ठीक, नाही तुम्ही सांगितल्या पद्धतीने केलं आणि युट्यूबला माहिती असल्यामुळे मस्त झालं ते. हा हा, काही अडचणच नाही आली. एकाने केलं होतं, मित्रांनी टाकला तसाच दिला फेकून, घातले पैसे वाया त्यांनी. त्याला म्हटलं अरे तू जेवढं सांगून दे तू केलं नाही, नाही म्हणते माझीच चुकी होती म्हणे, कारण मी भिजवला नाही काय नाही तसंच फेकून दिला असं, माझीच चुकी झाली म्हणे, जे तुम्ही सांगितलं तसं केलं नाही. बरोबर, आपण बियाणं तेवढंच एकदा सांगत असतो का त्यावरती प्रक्रिया अनिवार्य. बरोबर बरोबर, केली की ते बियाणं काय असतं कडक असतं, त्याच नरमपणा येतो आणि ते उतार चांगला. बरोबर बरोबर, नाही मस्त आलं ते एकदम एक नंबर. आपलाच घास एक नंबर आहे सांगायचं म्हणजे सर्व घासायमध्ये, कारण ती प्रोसिजर त्या पद्धतीनेच केलं आपण. बरोबर, बाकी काय म्हणतात लॉकडाऊन? आता सध्या काय लॉकडाऊन चालू आहे असं का? काय होती का सुटका उद्यापासून? काय सांगता येत नाही इकडे, आपलं नाही का इकडे, थोडं अवघड आहे ना जर शिक. हो नाही लय अवघड झालं. बरोबर. तर मित्रांनो, असाच मी कॉल केला होता, कॉल रेकॉर्डिंग तुम्ही ऐकलीच असल, ठीक आहे. अजूनही कुणाच्या मनात जर शंका असल तर तुम्ही पर्सनली मला फोन करू शकता, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सर्व सहाय्य करीन. तुम्हाला जर तशी अजून शंका जर असली, मी तुम्हाला अजून 2-400 लोकांचे नंबर देतो, तुम्ही त्यांना पण कॉल करू शकता. पण आज त्याच्या आधी एक पण सांगू इच्छितो की तुम्ही मला कॉल करताल, पण विषय असा आहे सध्या की सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत कंटिन्यू फोन कॉल चालू असतात. मी जर तुमचा फोन जर उचलला नाही तर नाराज होऊ नका. 2-4 शिवा खायच्या आधी मीच तुम्हाला सांगतो, त्यातली एक आयडिया सांगतो, व्हॉट्सअपला मेसेज करा, तुमचं कमेंट करा शक्यतो. म्हणजे माणूस कसं असतं, थोडं फ्री असलं का व्हॉट्सअप तर प्रत्येक माणूस चेक करतच असतो. तर मग तुम्ही तुमचं काय कमेंट आहे काय म्हणणं आहे ते तुम्ही मला व्हॉट्सअप करा, व्हॉट्सअपमध्ये करा. शक्यतो कॉल घेण्याचा मी प्रयत्न करेनच, जेवढे होतो म्हणजे तेवढे कॉल मी स्वीकारण्याचा प्रयत्न करतच असतो. पण कसं असतं, बाकी आपले शेतातले कामं असतात, भरपूर माणसामागं व्यापार असतो, सगळं पाहून सगळं करायचं असतं. जसं कधी आपण बाहेर असतो, बाईकवर असतो, गाडीवर असतो, कधी बाजारला जातो, म्हणजे असं कुठं गावाला जातो, म्हणजे 24 तासचा फोन आपण तुमचे घेऊ शकत नाही ना. कारण की ज्याच्या त्याच्या मागं ज्याचे त्याचे थोडेफार कामं असतात. म्हणजे काय म्हणायचं बाबा सर, एवढे खास भारी व्हिडिओ बनवता आणि फोन केला का फोन उचलीत नाही, म्हणजे एवढ्यात कधी भरपूर कारणं, म्हणजे 75% हेच होऊ राहिले सध्या. का व्हिडिओ तर तुम्ही खूप छान बनवता सगळं करता, पण फोन उचलायला तुम्हाला काय होतं, तुम्ही आमचे फोनच उचलीत नाही. याच्या मागचं कारण मित्रांनो हे आहे. त्याच्यामुळं नाराज होऊ नका, रागवू नका. शक्यतो ज्याला खरोखरच एकदम माहिती हवी असेल, एखाद्याला खूप माहिती हवीच असेल, तर मग व्हॉट्सअपमध्ये टाका भाऊ माझं खूप अर्जंट थोडंसं काम आहे, मला कॉल करा किंवा मी तुम्हाला कॉल करू का. ठीक आहे, मी तुमच्या संग बोलण्याचा होता होईन तेवढं प्रयत्न करेन. ठीक आहे मित्रांनो, तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ काय होता आणि कशाबद्दल होता, नक्कीच ही माहिती तुम्हाला माझ्या तुटक्या फुटक्या शब्दातून कळाली असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, तर असेच अजून नवनवीन व्हिडिओवर तुम्हाला बघायचे असेल आमचे चाऱ्यासंबंधित आणि शेळीपालन असन, डेअरी फार्मिंग असन, यासाठी आपल्याकडं भरपूर प्रकारचे चारा बियाणे उपलब्ध आहेत. तुम्ही कमेंटमध्ये पण सांगू शकता, कॉल करा, व्हॉट्सअप करा. ठीक आहे, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एखादं लाईक करा आणि असेच नवनवीन पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपण नवीन दशरथ घासाची लागवड करतो 1 एकर प्लॅन्टमध्ये, तो पण पद्धतीने तो व्हिडिओ नक्कीच बघा. आणि परत एकदा मी जाता जाता तुम्हाला एक सांगेल की दशरथ घास बियाणे खरेदी केल्याच्या नंतर एखादा कॉल त्या माणसाला करा, माझ्याकडून घेतलं तर मला करा, इतर कोण घेतलं तर त्यांना करा. पण दशरथ घास बियाणे तुमच्या ताब्यात आल्यानंतर दशरथ घास बियाण्यावर प्रक्रिया करा, कारण की 50% लोकांचे फोन मला येतात, बियाणे माझ्याकडून घेतलं नाही तरी पण येतात, सर आमचा दशरथ घास उगला नाही. त्यात काय होतं, भरपूर वेळ जातो,
कारण की सांगण्यात सांगण्यात समजवण्यात भरपूर वेळ जातो, त्यामुळे मी शक्यतो असे व्हिडिओच्या यानेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन की सरद घासाची लागवड कशी करायची, दसरद घास बियाण्यावर प्रक्रिया कशी करायची याची लिंक मी शेवटी पण देतो आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो. ठीक आहे, तर असंच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, धन्यवाद.